9 English medium batch two from Dear Academy Shahpur. Well, about my project, it's a dummy model of solar system. It might look awful now, but just have a look. Okay then, I will start with the Yuki introduction. First, I would like to ask you a question. So my question is, do you have any idea of how a solar system was formed? No. Maybe you have, but let me introduce you. I will go in 50 50 language, in Marathi to and English. First of all, Aplas was a motta gadget hota. But, iti tumhala kai tayar disthe, middle la, tyacha core hai. Tar tyacha core madhe ek nebula tayar jhala. Nebula tayar jhala asla, te heat generate jhali. Ani heat generate specific phenomenon hai. Sir bolla, एवढी बाबा आपल्याला काय सांगणार, आपल्याला नाही जेवण, अजून काहीतरी पाहिजे, नाही म्हणा एवढं खूप फिरवेल. तर मग सरचा एक्सप्लोजन झाला. सर एक्सप्लोजन झाल्यानंतर त्यांनी एट प्लॅनेटचा भर दिला. आता तुम्ही बोलाल नाइन प्लॅनेट सर, एट प्लॅनेट का म्हणते? तर प्लूटो आपल्या घरी पाहणार होता. त्याची चिरू मी तुम्हाला नंतरच सांगेल, बट फर्स्ट यू लिसन टू अस. दॅन थोड्या वर्षांनंतर, थोड्या दिवसानंतर सन बोलतो अंतरिक्ष म्हणतो त्याला भविष्य आणि सुंदरी वाटतं. तो बोलतो मला माहिती आहे प्लॅनेटचा नीट व्हायला 1.3 बिलियन इयर लागणार आहे. तो पण त्याची नाव ठेवली. आपली मम्मी कशाला नाव ठेवते? चिंटू, वंटू, बिंटू. तशी त्याची नाव ठेवली. यांनी तीन नाव ठेवली, टेरेस्ट्रियल प्लॅनेट, गॅस प्लॅनेट आणि आइनस्टाइन. यांची तीन नाव ठेवली. बट मी बोलले ना अंतरयामी होता, त्यांनी पोझिशन पण ठेवली एकदम. चला आपण त्याच्याकडे जाऊया. सो वी विल गो फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लॅनेट. टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स आर दोज प्लॅनेट्स हू हॅव सॉलिड सर्फेस विद एन ऍटमॉस्फिअर. वी विल गो विथ अ क्विक एक्झाम्पल. आपल्याकडे समज एक आईस क्यूब आहे आणि आईस क्यूब चा पाणी होतो होतो ओके. देन पाण्याचा वेफर होतो ओके. वाफ पण होते. मग वाफाचं पाणी बरं होतो का? ओ मला माहित होता. ओके देन सर बोलला का तुम्हाला वॉटर सायकल माहित आहे का? तर मी चौघी बोलले हा आम्हाला माहित आहे. तर मग नंतर ते बोलतात मग ते तुम्ही वापरा ना. हे प्लॅनेट सांगायचे समजा ते बोलतात पप्पा तुम्ही आम्हाला छोटस का बनवला? आम्हाला त्यांचा तो मोठा व्हायचा होता. तर मग सर बोलता, सर बोलला त्यांना की तुम्ही वापरू नका. हे आधी नाही बोलले. नंतर मग थोड्या वर्षांनंतर ते एक प्रोसेस युज केली आणि मग झाले इन्फॉर्मेशन. थोड्या दिवसानंतर मग आले सरांनी विचारला झालं ना सॅटिस्फाईड? तर मग हे चौघे बोलतात ना पप्पा तुम्ही काय नाही केलं, सगळं आम्ही केलेलं आहे. सो इफ यू गो बाय सायंटिफिक थेअरी This planets are very close to the sun. As they are close to the sun, because of the heatness and the temperature which are specific process to them, they are known as terrestrial planets. Aata terrestrial planets madhe Earth, Mercury, Venus and Mars. He char planets aahe je terrestrial madhe yetat. Terrestrial planets chi tumhi asun madhe je planets sun cha javal aahe tyanna terrestrial planets bolatat. But tumhala prashna padla asa ki Jupiter ka aahe, hai na? Tar Jupiter cha reason asa aahe terrestrial planets chi dusri theory bolte aapalyala ki te solid surface asa Jupiter ka gas aahe. कसं चालेल मग? ओके देन मग हे फोर्थ त्यांनी डिक्लेअर केले ते आर टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स. देन मग मी दुसरा मुलं केलो ओके देन यू विल गो टू आइनस्टाइन. बिकॉज स्टार्टिंग द आइनस्टाइन टॉपिक कॅन आस्क यू क्वेश्चन. इफ यू हॅव आईस क्यूब अँड इफ यू फ्लॅप इट, जर त्याला हीट दिली तर बर्फाचं पाणी होईल? होईल ऑफकोर्स. तसं त्यांचं होतं. सन एका दिवशी बघत होता, सनने विचार केला की माझी दोन घर खूप लांब येते, मला एक जर जाऊ दे यांना पण त्यांच्या टेरेस्ट्रियल सारखा बनवतो. बट सन जाणार होता पुढे की हे चौघे ओरडले पप्पा काय करताय? तर मग सनला ते वाटलं अरे हा मी जर पुढे गेलो तर किती ऑफकोर्स इट्स अ कॉमन सेन्स. इफ द सन गो नियर टू देम ऑर दे प्लॅनेट्स कम नियर टू देम, जरी सनी जाणार हे करतील हे बर्न होऊन जातील. मग त्यांचा युजच काय? कोणता टॅग बर्न करून सेंटीमीटरची चार मीटर करतो है ना. मग तसंच तर मग हे दोन प्लॅनेट साठी अकॉर्डिंग टू द सायंटिफिक रिझन सनची पोझिशन आणि यांची पोझिशन खूप लांब आहे. डिस्टिंग पोझिशन असल्यामुळे सनची रेडिंग त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यापर्यंत पोहोचत नाही मग आयला डोळी क्लिअर जर आईस क्यूबला फ्लेमच मिळणार नाही त्याचं पाणी कसं होईल? म्हणून दिस बोथ प्लॅनेट्स आर नोन एज आईस चॅन्स. वेल आईस चॅन्सच्या बद्दल बोलतो ना आपण. तुम्हाला कोणाची आठवण नाही आली काय? आठवण यायचं पण नाही तुम्हाला. इट्स प्लूटो. प्लूटोला विसरत बिचारा सगळी तर प्रचार करतात. दिस इज माय प्लूटो विच आय हॅव पुट ऑन द लास्ट. इट्स बिकॉज प्लूटो आपल्याकडे पावडर म्हणून होता. तो पाहुण म्हणून आला बट आपल्याकडे जरी कोणी पाहुण म्हणून आला तरी आपला जड होतो. तो एक दीड दिवस तरी कधी म्हणून कधी जातो एकदाचा. तसंच हा तर किती वर्षापासून राहिलेला आपल्या सायंटिस्टांनी प्लॅनेट सिस्टम वाले असतो ना असेल ते म्हणले हा बाबा त्यामुळे
जायचं पण याला पण हक्क लागतो. नंतर मग कुठून आला मला ना जायचं मी तर इथं थांबेल दहा मिनिटात सरकून दाखवा तो एवढा लांबला मग त्याला कसं सरकवायचा है ना. तर अकॉर्डिंग टू द सायंटिफिक थिओरी भले आपण सांगतो की सनची सनपोजिशन मिडल आहे आणि सर्क्युलर फिरतं बट इट्स टोटली रॉंग. मिल्की मिल्की वेचा कोणत्या पण तुकड्यात असलो आपण तरी सनच्या ऍक्सिस टिल्टेड ऍक्सिलरेटेड आहे आणि ऍक्सिस वर येतो आणि आपलं सर्क्युलेशन करायचं ओव्हर मध्ये होतं. हे खूप मोठं खोटं आहे की सर्कल शेप मध्ये होतं. इट्स टोटली रॉंग. इट्स इज द ओव्हर शेप आणि ओव्हर शेप असल्यामुळे मला मॅग्नेशन कधी क्लास मध्ये कधी क्लास कधी क्लास मध्ये कधी क्लास आहे तसं ते प्लुटोचा कधी ऑर्बिटर असतो तर कधी ऑर्बिटच्या बाहेर कधी ऍक्सिस मध्ये कधी ऑर्बिटर सगळं नाही तर ऑर्बिटरच असतो. बट तरी पण रूल आर रूल्स त्याने रूल ब्रेक केला हे ही हॅव टू एंडर इट. मग त्याला रूल ब्रेक केला काय करायचं मग सर्व तर मला हा माझ्या याच्यामध्ये पाहिजे. आपले सर आपले ऍस्ट्रॉनॉट्स बोलतात की आम्ही याची रूल ब्रेक केला धावला तर मग सायंटिस्ट बोलतात तुझे केला पण डॉग मारलं सरचा पण समाधान आपलं पण समाधान तुमच्या डोक्यात एक आला असेल एक बोला त्याच्यामध्ये नुसते गॅस 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 येस सर आय मिस कॅलरीज. सो वी हॅव टू गॅस जॉइंट्स सोलर सिस्टम ज्युपिटर अँड सॅटर्न हे दोन गॅस जॉइंट्स आपल्या सोलर सिस्टमचे जे खूप मोठे आहेत एकदम मॅसिव मॅग्नेटिक फील्ड. बट सिक्रेट सांगू सांगतो ना नक्की प्रॉमिस ओके हे दोघांना खूप मोठे खूप कळेल हलकड आहे जाम काय लागतं ना बघा ना याचे मुन घे त्याचे मुन घे इथून घे तिथून घे किती मुन त्यांच्याकडे एवढं म्हणजे करणार नाही तर गोष्टी समजून या. चलो सो याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेऊया. ज्युपिटर अँड सॅटर्न आर मोस्ट फेमस फॉर देअर रिंग्स अँड स्टॉर्म. ज्युपिटर मध्ये तो स्टॉर्म आहे आणि याची जी रिंग आहे सायंटिस्ट असं मानलंय की हे जिथे फॉर्म झालेले तिथून आहे आणि कधीच निघणार नाही. अरे बट कॉमन सेन्स आहे ना आपण ज्यांना करतो ना ते पण जन्मतील ते पण करतील ते बघा आपण सांगू माझ्या बघा ठेवलं का तुम्ही ते नाव दॅन हे दोन झाले सर गॅस सायन्स. आता बोलायचं की त्याची मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे म्हणून त्याचं मूळ फोल्डिंग किंवा अट्रॅक्शन करायची पॉवर खूप जास्त आहे. आता पॉवर जास्त आहे ऑफकोर्स मध्ये मूळ ते दिलं सॅटलाइट ते दिलं म्हणून हा रिझन त्यांच्या त्याच्या मागचा. बट तुम्हाला असं क्वेश्चन नाही पडलं की याचे मूळ त्याच्या बाजूला आहे मग याचे मूळ जाण्याच्या बाजूला पाहिजे त्याच्या रिंगच्यावर काय असं क्वेश्चन पडलं असं करेक्ट. सो आय हॅव पर्टिक्युलर आन्सर फॉर दिस कॉमन सेन्स वापरल्यानंतर आय विल गो विथ अ ट्रिकी एक्झाम्पल. जर तुम्हाला काम लागलं तुमच्या बाजूला कोणी बिस्किट दुकान घेऊन आणि असं दुकान आहे बिस्किट जेवण आता बाजूला दुकान असं तुम्ही असं तुम्हाला जाल का बिस्किट जेवणाला यायला नाही करेक्ट. तसंच ऍस्ट्रॉइड्स जे ऍस्ट्रॉइड्स तिकडनं येतात लांब आता ऍस्ट्रॉइड जाण्यापेक्षा ते ज्युपिटर आपला सॅटर्न बोलतो ये माझ्याकडे जागा आपल्याकडे बिचारा बोला गेला परत निघू शकत नाही म्हणून ते बेल्ट मध्ये फिरत असतं. अँड रिझन बिहाइंड दिस ऑब्व्हियस थिंग दॅट इज अ सोमी बॅटर. सोमी बॅटर इतका फास्ट असेल का की त्याच्यामध्ये पोटेन्शियली कोणत्याही ऍस्ट्रॉइडला तोडू शकतो मोडू शकतो काहीही करू शकतो. इट कॅन डिझॉल्व टू इट्स मॅसिव्ह मॅसिव्ह फास्ट थ्युरॅटिक स्टोरी रेट वेल डॅन तुम्हाला माहिती आपल्या ऍस्ट्रॉइड बेल्ट आहे ना ओके. सो ही आपल्या ऍस्ट्रॉइड बेल्ट आहे जी मी इथे बेल्ट केली आहे इट मॅट टू प्लॅन टोर हँगर डॅन कार लँड बट इट्स नॉट दॅट डोंट मिस अंडरस्टँड. ही आपली ऍस्ट्रॉइड बेल्ट आहे ऍस्ट्रॉइड बेल्ट ऍस्ट्रॉइड बेल्ट का होऊन बनली कोणाला माहिती ओके आय विल गो विथ इट फॉर अ शॉर्ट विथ ही डॅन दिस ऍस्ट्रॉइड बेल्ट इज अ फॉर्म ब्यूटी दिस नाईट जेव्हा प्लॅनेटचं फॉर्मेशन होत होता फॉर्मेशन होण्याच्या दोन तीन वर्षांमध्ये थोडे थोडे वर्ष नाही ते झाले नंतर मग आपला मून आणि अर्थ ऑर्बिट मध्ये करेक्ट आपली अर्थची ऑर्बिट आणि मूनची ऑर्बिट वेगवेगळी आहे आपला मून अर्थच्या ऑर्बिट मध्ये रोटेट करतो. बट आताची कंडिशन असते की मून स्टेबल अर्थ स्टेबल आहे आणि कूल डाऊन आहे म्हणून ते ऑर्बिट करतं. बट बिफोर द स्टेबलनेस अँड द कूलनेस अर्थ स्टेबल होती तेव्हा सॅटेलाइट रिपर व्हायचे अट्रॅक्ट करायचे. आताची गोष्ट वेगळी बघा ते रिपर अट्रॅक्ट करतात बट तेव्हा ते रिपर व्हायचे म्हणून जे अनवॉन्टेड पार्ट होते प्लॅनेटसाठी ते रिपर करायचे. आता जर आपल्याला कोणी घरात नाही दुसरीकडे जाऊन कसं करणार आहे ना आपण म्हणू का मला घ्या नका की असं नाही करू शकत. त्यामुळे असं झालं ते की आपण निघलो प्रार्थना करणं त्यामुळे ही दोन मुली ज्युपिटर आणि मग टेन्शन कशाला येतो आपल्याकडे जागा आहे बघतो ये आपल्याकडे बेल्ट आहे ऍस्ट्रॉइड बोलतो बट मी हरवलो तर मला नाही हरवलो तुम्ही काय करू आपल्याला दिसले नाही तर मग ज्युपिटर बोलला टेन्शन कशाला येतो माझ्याकडे इतकी पोटेन्शियल आहे की मी तुला घेऊ शकतो
माझ्याकडे इतकी ताकद नाही की युद्ध करू शकतो. अकॉर्डिंग टू द सायन्स ज्युपिटर अँड स्टँडर्डिंग ऑब्जेक्ट भले माझी मॅग्नेटिक फील्ड कमी आहे बट ही हॅज अ इम्पॉर्टंट रोल इन दिस अॅस्ट्रॉइड बेल्ट. अॅस्ट्रॉइड बेल्ट ज्युपिटर आणि मार्स हे हँडल करतात. वेल डू यू नो अबाउट हॅलिस कॉमेट? हॅलिस कॉमेट का येतात? जे अॅस्ट्रॉइड बेल्ट मधून बाहेर निघतात, ते निघतात शक्य नाहीये पण ज्यांच्याकडे पोटेन्शियल असून ते बाहेर निघतात, त्या अॅटमॉस्फिअरच्या बाहेर निघून हॅलिस कॉमेट मध्ये ते कन्वर्ट होतात. किंवा जे अॅस्ट्रॉइड आउटर स्पेसने येतात आणि जे सॅटर्नच्या रिंग मधून वाचून किंवा सॅटर्नच्या अॅटमॉस्फिअरच्या ऑर्बिटमधून निघून येतात त्यांना हेलिस कॉमेटचं कन्सिडर केलं जातं. सो आय होप यू लाईक दिस अँड माय प्रेझेंटेशन टू. प्लीज सपोर्ट मी इफ यू लाईक दिस अँड थँक्यू फॉर लिसनिंग इट केअरफुली टिल दिस अँड थँक्स अ लॉट.